नमस्ते, मी आहे स्मिता आणि फ्रीज बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर काल मी ऑलरेडी एक लाईव्ह घेतलेला, तर त्याच्यामध्ये मी रेड वेल्वेट केकची फिलिंग वगैरे तुम्हाला करून दाखवलेली आणि हे केकचं डेकोरेशन आहे. तर सिम्पल असं केकचं डेकोरेशन मी केलेलं आहे, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर केकला मी बॉर्डर करून घेतली आणि मग केकवरती थोडीशी अजून पिंक कलरची क्रीम टाकून घेतली आणि पॅलेट नाईफने ती फिरवून घेतली. त्याच्यानंतर मी छोटी छोटी अशी रोजेस बनवली आणि ती केकवरती ठेवून घेतली. तर ही जी रोजेस आहेत ती तुम्ही वेगवेगळ्या कलरची करू शकता, तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या साईजची पण करू शकता. तर मी एकदम छोटी छोटी बनवली आणि चार कोणांवरती चार अशी फुलं ठेवून घेतली आणि त्या फुलांना मी नंतरून पानं बनवून घेतली, सुंदर सुंदर छोटी छोटी बनवून घेतली आणि केक एकदम सिम्पल पण खूप सुंदर दिसतो. तर ह्याच्यावरती मी त्याच्यानंतर थोडेसे स्प्रिंकल्स टाकून घेतले आणि मग पानं बनवून घेतली ह्या फुलांना. आणि कॉंग्रॅच्युलेशन्सचा मी एक टॅग लावून घेतला, कारण की त्यांनी मला सांगितलं की कॉंग्रॅच्युलेशन्स असं लिहून द्या असं. तर मी टॅग लावून घेतला, कारण की ते खूप मोठं होतं नाव पण आणि त्याच्यावर मावत नाही आणि बाकीच्या पण गोष्टी लिहायच्या होत्या त्या केकवरती, तर त्या मावणार नाहीत म्हणून मी काय केलं, फक्त जो टॅग असतो तर तो लावून घेतला. तर बघा किती सुंदर आणि एकदम सिम्पल अशी केकची डिझाईन झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी फोटो पण ॲड केलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी रोज वेगवेगळे असे व्हिडिओज घेऊन येत असते, वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या केकचे फ्लेवर तुम्हाला बनवून दाखवते. तर छान छान आणि मस्त मस्त केक बघण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर हा बघा फोटो असा आहे, तर केक कंप्लीट झालेला आहे.